नमस्कार मंडळी, ही आहे आमची. मी 15 जुलैला याची शेंडा खुंडी केली होती. तुम्ही बघू शकता हा शेंडा. तर याच्यानंतर बघा याने किती शेंडावरी करला. याचा सोबतच बघू शकता एका झाडाचे, एका जागी 4 झाडं आहेत, कारण कापसावर फुलीवर आहे. हे बघू शकता शेंडे किती जबरदस्त निघाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एका झाडाला 7 शेंडे, जे तुरीला एकच शेंडा होता. 5 दिवसामध्ये 7 शेंडे खूप छान प्रकारे वरी आले आहेत. तुम्ही हा इथे बघू शकता. हा व्हिडिओ आहे, मी 15 तारखेला खोललेला आणि आज 5 दिवसानंतर 5 दिवसात एका एका झाडाने 5-5 ते 7-7 शेंडे काढले आहेत. अशा मी कापसामध्ये आमचे मिक्स तूर पद्धत आहे. तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये. ह्या बघा, याचा शेंडा खुलला आहे, या फरक बघू शकता. आणि हा या झाडाचा शेंडा कमी खुलला गेला आहे, तरी पण याच्यावर पण खूप छान फरक आहे. तुम्हाला मी असं एक झाड दाखवतो, विसरलेलं शेंडे खोडताना त्याच्यावर खूपच फरक पडला आहे. तर मंडळी हे बघू शकता, या झाडाचे एक नाही, हा झाड राहिला शेंडा खोडायचा आणि हे शेंडा खोडलेले झाड आहे. हे बघू शकता झाड, हे दोन झाडाला किती छान फरक आहे. आणि हे झाड पहा किती सरळ वाढतं, याला कुठल्याही प्रकारचा शेंडा नाही का. आहेत पण जागेवर फक्त एक शेंडा आहे याला. या पूर्ण झाडाला 1-2 बारीक शेंडे आहेत, पण जसं या झाडाचं तुम्ही बघू शकता किती शेंडे जबरदस्त काले आहे. त्यामुळे शेंडा खुंडीचा खूप फरक आहे. तुम्ही पण खुलू शकता. हां, महत्त्वाचं, शेंडा खुंडीनंतर तुम्ही लगेच बुरशीनाशक, साफ किंवा कुठलेही फवारू शकता. खूप आवश्यक आहे, कारण का पावसाचे दिवस आहेत. असे म्हणतात लोक बुरशी लागतात म्हणून. तरी आपण आपल्या अनुभवानुसार नक्की फवारून घ्या. हे आमचा कापूस आहे.